नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। बीडागारामध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 50 दिवस पूर्ण झालेत। एकीकडे कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी एसटी सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जातोय। आज सकाळपासून बीडागारातून 5 बस फेऱ्या झाल्या आहेत। माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई, परळी आणि पाटोदा या मार्गावर एसटी धावली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडल्याचे चित्र देखील दिसून आलं। काही कर्मचारी कामावर रुजू होत असले तरी दुसरीकडे मात्र संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर अद्यापही ठाम आहेत। परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना आजचा शेवटचा अल्टिमेटम दिलाय, त्यामुळे उद्यापासून या कर्मचाऱ्यांवर नेमकी कशी कारवाई होईल हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे। काही नाही, आमचं डिपो जवळपास 200 गाड्या रोज निघतात, तर त्यासाठी आज 200 गाड्या नाही निघालेले, 2-3 गाड्या निघाले, ते लोक संपामध्ये होते आणि आम्ही सगळे दुखवत बसलेले आहे। आणि आज 50 दिवस आहेत, तरी मी प्रशासनाला सांगायला इच्छित आहेत की तुम्ही 50 दिवस झाले, आमचे 57 माणसं मेले, तरी तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करायला लागले। अजून किती दिवस आम्ही द्यावा, अजून किती लोकांची बळी द्यायचे अशा प्रशासनाला, मला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्ही जोपर्यंत आमचा दुखवटा प्रशासन दूर करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि शेवटपर्यंत आम्ही आमचा शेवटचा रक्तात जेवढं जिस्मत जेवढं रक्त आहे ते संपुष्टात आम्ही फक्त दुखवटात बसणार आहे आणि इथंच आम्ही बसणार आहे, इथून फक्त उचून आम्ही शासनाला जाणार आहे। त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर विलीनीकरण करण्यात यावं। माननीय मंत्री महोदय वारंवार सांगत आहेत, परंतु मंत्री महोदय कुठलाही निर्णय घेत नाहीत, कुठलाही तोडगा काढत नाही। जे मंत्री महोदयाच्या हातात आहे, आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये एकमताने ठराव मंजूर होऊ शकतो, सरकार बहुमतात आहे, मग त्यांना अडचण कुठलीच नाही सर राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची। परंतु वारंवार सरकारकडनं किंवा मंत्री महोदयाकडनं जे कमिटीचा अहवाल काल जो पाहिला, तो कमिटीचा अहवाल हा पूर्ण कर्मचाऱ्याच्या बाजूने विरोधात दिलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक अहवाल तो नाही आहे। आणि आम्ही एक विचार, म्हणजे सर्वात महत्त्वाचं, की भविष्यात जरी कमिटीला आणखीन 20 पर्यंत जरी अहवाल येणार असेल, तो कमिटी ही जे अधिकारी आहेत कमिटीमध्ये, संपूर्ण प्रशासनातले अधिकारी, ते अहवाल हे कर्मचाऱ्याच्या बाजून देणारच नाहीत, मुळात ते विरोधातच देतील। आणि न्यायालयाने सुद्धा काल शासनाला चपराक लावलेली आहे की बा तुम्ही या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या, यांच्या आरोग्याची काळजी घ्या। आज 58 बांधवाचा मृत्यू झालेला आहे, तरी पण शासन हे झोपेचं सोंग घेत आहे। आणि दुसरं एक असं वाटतं, आता आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच पाठिंबा दिलेला असं आम्हाला असं वाटायलं, कारण की माननीय मुख्यमंत्री साहेब हे 45 दिवसापासून ॲब्सेंट आहेत आणि ते दुखवट्यामध्ये आहेत असं एक आम्हाला आज वाटते। त्यामुळे आम्ही आता इथून पुढे मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर लक्ष घालून याच्यावर तोडगा काढावा। पण आज 12 तुम्हाला हजर राहण्याचं जे संपात लोक होते ते हजर कालच झालेत, आता जे आम्ही लोक आहेत ते दुखवट्यात आहे। व माननीय न्यायालयाने सांगितलंय की अनंत कालासाठी अनिश्चित वेळेपर्यंत दुखवटा हा चालू राहू शकतो, त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अनंत कालात अनिश्चित वेळेसाठी दुखवट्यात राहू, दुखवट्यावर आम्ही ठाम असू। सर, आज आमच्या दुखवट्याचा 50 दिवस आहे। काल आम्हाला कोर्टाने थोडंफार दिलास दिलेला आहे, कर्मचाऱ्याला दुखवट्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना काल कोर्टाने थोडंफार दिलास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोर्ट काय म्हणले काल सर, की यांच्या आरोग्याची काळजी घ्या, कर्मचारी हा माहीत नाही झाला पाहिजे, जीवन फार महत्त्वाचं आहे कर्मचाऱ्याचं, आत्महत्या नाही करायला पाहिजे असं कोर्टाने काल ठणठणून राज्य शासनाने सांगितलेलं आहे। मी एकच म्हणतो सर, आता आज 50 दिवस दुखवट्याचा, माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंनी यात थोडं लक्ष घातलं तर 100% सर आमचा दुखवटा थांबू शकतो सर, कुठे ना कुठे थांबू शकतो आणि आपली लालपरी परत रस्त्यात धावू शकते। त्यामुळे माझी कळकळची विनंती उद्धव साहेब ठाकरेंना की त्यांनी थोडंसं लक्ष घालून सर आमचा दुखवटा थांबण्याचा प्रयत्न करावा सर, कर्मचारी फार डिप्रेशनमध्ये आहे सर।